शब्द संपत्ति हे जे प्रकरण आहे हे अभ्यासणार आहोत। शब्द संपत्ति या प्रकरणामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लिंग, वचन, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शुद्ध शुद्ध शब्द अशा अनेक पद्धतीचे जे प्रकरण आहेत ते ह्या शब्द संपत्ति या प्रकरणामध्ये समाविष्ट होतात। आणि तीच प्रकरण आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आमची जी पीडीएफ तुमच्याकडे आहे ती पीडीएफ तुम्ही तोंडपाठ करा, म्हणजे शब्द संपत्ति हे जे मोठे प्रकरण आहे तुमचं तोंडपाठ होईल आणि ह्याच्यामध्ये तुमचे मार्क जाणार नाहीत। तर शब्द संपत्ति या प्रकरणावरती प्रश्न कसे येतात ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मी बोर्डवरती काही प्रश्न लिहिले आहेत, ते प्रश्न आपण एक एक करून पाहूयात, ठीक आहे। मग पहिला प्रश्न आहे, पहा, सुया या शब्दाचे लिंग ओळखा। सुया या शब्दाचे लिंग ओळखा म्हणजेच लिंग या प्रकरणातला हा प्रश्न पडलेला आहे। कोणत्या प्रकरणातला? लिंग या प्रकरणातला। मग सगळ्यात महत्त्वाचं आहे लिंगाचे प्रकार किती, तर लिंगाचे तीन प्रकार पडतात। कोणकोणते? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि मगच त्या प्रश्नाकडे वळूया आपण आता, ठीक आहे। मग सुया या शब्दाचे लिंग ओळखा। आता या ठिकाणी एक जी टीप आहे ती लक्षात ठेवायची आहे तुम्ही। जरी तुम्हाला एखादा शब्द अनेक वचनात दिलेला असला तरी लिंग ओळखताना तो शब्द एक वचनात करायचा आणि मग त्या एक वचनी केलेल्या शब्दाचं तुम्ही लिंग शोधायचं आहे। हे महत्वाची जी टीप आहे ही लक्षात ठेवायची आहे। या ठिकाणी सुया हा शब्द अनेक वचनात दिलेला आहे हे लक्षात घ्यायचंय। मग तो शब्द आपण एक वचनात करायचा। सुयाचा एक वचनी शब्द कोणता? सुयाचा एक वचनी शब्द सुई हा असा होतो। मग सुई हा शब्द कोणत्या लिंगात येतो? लिंग ओळखण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे तो, ती आणि ते। म्हणजेच त्या शब्दाच्या अगोदर तो लावायचा, ती लावायचा का ते लावायचा हे ठरवायचं आणि जे योग्य बसलं असेल ते निवडायचं। आणि मग तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी आणि ते म्हणजे नपुसकलिंगी हे असा बोध आपल्यास होतो। मग सुई ते सुई असं होतं का? नाही। तो सुई असं होतं का? नाही। मग ती सुई होतं, ती सुई। मग ती सुई म्हणजे काय? तर स्त्रीलिंगी। म्हणून सुया या शब्दाचं आपण एक वचनी रूप केलं, ठीक आहे। एक वचनामधला जो शब्द आहे त्याचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे, ती सुई होतं। मग सुईचं लिंग आहे तर स्त्रीलिंगी। या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल। तुम्ही अनेक वचनात जर त्याचं रूप काढायला गेला असाल तर ते चुकीचं निघतं हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणून पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत। आणि यापैकी नाही हा जो चौथा पर्याय आहे तो पर्याय कधी निवडायचा असतो? तर ज्या वेळेस हे पहिले तीन पर्याय चुकीचे असतील, म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या पहिल्या तीन पर्यायात निघत नसेल, त्यावेळेस हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे। परंतु इथे उत्तर निघलेलं असल्यामुळे आपल्याला चौथा पर्याय या ठिकाणी आपोआप रद्द करावा लागत आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे स्त्रीलिंगी। सुया या शब्दाचं जे लिंग आहे ते आहे स्त्रीलिंगी। ते आपण एक वचनात केलं। टीप एकदा अजून एकदा लक्षात घ्या, अनेक वचनात शब्द दिला असेल आणि लिंग ओळखायला सांगितलं असेल तर तो शब्द जो आहे तो अनेक वचनातला शब्द एक वचनात करायचा आणि मगच त्याचं लिंग शोधायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। मग आता वळूया आपण पुढील प्रश्नाकडे। ते या सर्वनामाने खालीलपैकी कशाचा बोध होतो? कोणत्या सर्वनामाने? ते या सर्वनामाने खालीलपैकी कशाचा बोध होतो? मग तो या सर्वनामाने कशाचा होतो? पुल्लिंगीचा होतो बोध। ती या सर्वनामाने स्त्रीलिंगीचा बोध होतो। आणि ते या सर्वनामाने नपुसकलिंगीचा बोध होतो हे लक्षात ठेवायचं आहे। मग पुल्लिंगीचा बोध होतो का तर नाही होत, स्त्रीलिंगाचा बोध होतो का तर होत नाही, नपुसकलिंगाचा होतो। म्हणजे ते या सर्वनामाने नपुसकलिंगाचा बोध या ठिकाणी आपल्याला होतो। अनेक वचन हे लिंगातलं प्रकार नाहीये हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे। म्हणजेच या ठिकाणी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कोणतं सापडलेलं आहे तर ते नपुसकलिंगी। म्हणजेच ते या सर्वनामाचा बोध आपल्याला कधी होतो? ज्यावेळेस ते नपुसकलिंगी असतं त्यावेळेस, ठीक आहे। मग आता बोलूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा, गटात न बसणारा पर्याय निवडा। गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला। पहिला पर्याय बाजू बाजू, वस्तू वस्तू, उवा वाळू वाळू। आता या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत,
परंतु हे लिंगातले पर्याय नाहीये हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. मग परीक्षेला असं देत नाहीत की खालील प्रश्न हा लिंगातला आहे, खालील प्रश्न हा ह्याच्यातला, ह्या प्रकरणातला आहे, असं देत नाहीत. मग ते आपल्याला शोधावं लागतं. मग हा जो प्रश्न आहे, जर तुम्ही ते वाचले असते पीडीएफ, तर तुम्हाला समजेल की हा प्रश्न जो आहे तो वचनातला आहे. कशातला आहे? वचनातला. मग एक बाजू आणि एक बाजू हे जे शब्द आहे एक आणि एक, त्या दोन्ही वचनामध्ये हा शब्द तसाच राहतो. म्हणून एक बाजू आणि एक बाजू हा अगदी योग्य शब्द आहे. ठीक आहे. दुसरा पर्याय वस्तू, वस्तू. एक वस्तू अनेक वस्तूच होतात हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तिसरा पर्याय ऊ आणि त्याचं अनेक वचन दिलेलं आहे उवा, हा देखील योग्यच आहे. चौथा पर्याय वाळू आणि तो आहे वाळू, म्हणजेच एक वाळू अनेक वाळू हे लक्षात ठेवायचंय. आता जसं मी म्हणताय एक वाळू अनेक वाळू, एक वस्तू अनेक वस्तू, एक बाजू अनेक बाजू, हे एक वचन अनेक वचन करण्याची जी ओळखण्याची पद्धत आहे ती अशी ओळखायची आहे. एक अनेक अशा पद्धतीने थोडस ओळखायचं आहे, तुझी ट्रिक आहे ती. परंतु यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे? या ठिकाणी चारही पर्याय आपापल्या ठिकाणी योग्य आहेत, म्हणजे एक वचन अनेक वचनाची योग्य जोडी आहे. परंतु गटात न बसणारा विचारलेला आहे. चारही आपल्या ठिकाणी योग्य आहेत, पण गटात न बसणारा कोणता प्रश्न असा आहे. मग गटात बसणारे म्हणजे एकाच गटातील, एकाच प्रकारातील तीन कोणते आहेत असं आपल्याला पाहायचं आहे. तर पहा या ठिकाणी दोनही वचनात बसणारे बाजू बाजू, वस्तू वस्तू आणि वाळू वाळू हे म्हणजे पर्याय क्रमांक एक, दोन आणि चार हे एकाच प्रकारातील दिसतात या ठिकाणी. कारण की ते एक वचन आणि अनेक वचनामध्ये सुद्धा ते आपलं जे रूप आहे ते बदलत नाहीत. पहा पर्याय क्रमांक एक, दोन आणि चार हे एक वचन आणि अनेक वचनात यांचं रूप तसंच राहत आहे, ते रूप बदलत नाही. परंतु जो तिसरा पर्याय आहे उवा, हा एक वचनात वेगळा आहे आणि अनेक वचनामध्ये तो रूप बदलतो. म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजेच गटात न बसणारा पर्याय कोणता? तर तो पर्याय क्रमांक तीन आहे. ठीक आहे. मग आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. नामाच्या रूपावरून, नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो, नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्यास डॅश डॅश म्हणतात. तेव्हा त्यास काय म्हणतात? किंवा जेव्हा नामाच्या रूपावरून एकापेक्षा अधिक संख्येचा, एक संख्या नाही म्हणजेच एकापेक्षा अधिक, म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक संख्यांचा ज्यावेळेस बोध होतो, म्हणजेच एक संख्या नाही अधिक संख्यांचा बोध होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात? त्यास एक वचन म्हणतात, त्यास पुल्लिंगी असे म्हणतात, का त्यास स्त्रीलिंगी म्हणतात, का त्यास अनेक वचन असे म्हणतात. मग तुम्ही या ठिकाणी जर हे जे वाक्य दिलेलं आहे ही एक व्याख्या विचारलेली आहे, त्या व्याख्येला काय म्हणतात असं विचारलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही नीट पाहिलं तर ती वचनातली आहे हे आपल्याला या ठिकाणी कळत आहे, परंतु ती लिंगातली नाहीये हे आपल्याला समजतं. म्हणजेच लिंगाचे जे दोन दिले आहेत पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे ऑटोमॅटिक जे आपोआपच रद्द होतात या ठिकाणी. ठीक आहे. मग एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो म्हणजेच एक वचनात तर ते येणार नाही, अधिक संख्या होतात म्हणजे अनेक वचनात येतात. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, अनेक वचन. म्हणजेच नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्यास अनेक वचन असे म्हणतात. आणि नामाच्या रूपावरून जेव्हा एका नामाच्या रूपावरून जेव्हा एका संख्येचा बोध होतो तेव्हा त्यास एक वचन असे म्हणतात. समजलं? म्हणजे एक वचन कशाच म्हणतात? जेव्हा एका संख्येचा बोध होतो. आणि जेव्हा अनेक संख्येचा बोध होतो तेव्हा अनेक वचन. आणि पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे तर तुम्हाला अवगोदर झालेलंच आहे लिंगामध्ये. आता हे वचनाचं तो हे झालं. पुल्लिंग म्हणजे काय? पुरुष जातीचा बोध होणाऱ्या शब्दास पुल्लिंग असे म्हणतात आणि स्त्री जातीचा बोध होणाऱ्या शब्दास स्त्रीलिंग असे म्हणतात. म्हणजेच तो आणि ती हे त्याची सर्वनामे ओळखण्याचे प्रकार आहेत. ठीक आहे. मग ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनेक वचन. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. दिलेल्या एका शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. दिलेल्या एका शब्दाबद्दल, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. आता इथे शब्दसमूह दिलेला आहे. शब्दसमूह काय म्हणलेला आहे? पहा, लाकडाचा पूल. लाकडाच्या पुलाला काय म्हणतात?
या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणजे त्यासाठी असं आपल्याला विचारलेलं आहे लाकडाचे आपल्याला शक्यतो आपण आता लाकडाचे पूल दिसतच नाही हे लक्षात घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा जो शब्द आहे तो शक्यतो आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत नाही हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे या ठिकाणी। म्हणून त्या ठिकाणी तुम्ही शब्द संपत्ती यामधील शब्द समूहाबद्दल हे शब्द प्रकरण जे आहे ते योग्यरित्या नीट व्यवस्थितपूर्वक वाचायचं आहे। मग लाकडाचा पूल यासाठी चार ऑप्शन दिलेले आहेत, सिंहासन, सागव, ब्रिज यापैकी नाही, त्यामधला यापैकी नाही हा जो पर्याय आहे तो हे तीनही पर्याय ज्यावेळेस चुकीचे ठरतील त्यावेळेसच हा पर्याय आपण निवडणार आहोत हे लक्षात घ्यायचं आहे। मग पहिला पर्याय सिंहासन, सिंहासन म्हणजे राजाचे आसन, राजा ज्या आसनावरती बसतो कोण राजा आपण नाही म्हणजे सामान्य व्यक्ती नाही तो जो राजा असतो तो राजा ज्या आसनावरती बसतो त्याला सिंहासन असे म्हणतात हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजेच लाकडाचा पूल या ठिकाणी होतो का तर नाही त्या ठिकाणी। त्यानंतर आहे साकव, साकव म्हणजे लाकडाचा पूल हे लक्षात घ्यायचं, साकव म्हणजे काय लाकडाचा पूल म्हणजे हे अगदी बरोबर आहे। परंतु तिसरा देखील पर्याय आहे ब्रिज, ब्रिज म्हणजे आपण पूलच म्हणतो परंतु ब्रिज हा शब्द इंग्रजी मधला आहे तो मराठी मध्ये घ्यायचा नाही, अजूनपर्यंत तो शब्द इंग्रजी मधला मराठी मध्ये रूढ झालेला नाहीये, म्हणजे ब्रिज हा इंग्लिश मधला शब्द आहे म्हणून तो या ठिकाणी चुकीचा आहे। परंतु लाकडाच्या पुलाला काय म्हणतात तर साकव म्हणतात, ब्रिज म्हणजे काय मराठी मध्ये तर पूल, ब्रिज म्हणजे काय पूल हे लक्षात ठेवायचं। परंतु लाकडाचा पूल म्हणजे साकव, नुसत्या पुलाला साकव असं म्हणतात नाही, लाकडाच्या पुलालाच साकव असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साकव, आणि यापैकी नाही हा ऑप्शन या ठिकाणी आपोआपच रद्द होतो कारण की या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडलेलं आहे। त्यासाठी आता वळूया पुढील प्रश्नाकडे, पुढील प्रश्न पहा। ज्ञान प्रवाह अंक, ज्ञान प्रवाह हा अंक दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होतो, ज्ञान प्रवाह हा अंक दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होतो, अधोरेखित शब्द समूहासाठी एक शब्द सांगा, अधोरेखित शब्द समूहासाठी एक शब्द सांगा असं म्हटलेलं आहे त्यांनी। म्हणजेच दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध म्हणजेच काय, दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे काय ह्या शब्दासाठी ह्या शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। दर सहा महिन्यांनी काय प्रसिद्ध, प्रसिद्ध जे होते त्यास नेमकं काय म्हणतात असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे। मग पर्याय पहा पाक्षिक, दुसरा पर्याय षण्मासिक, तिसरा पर्याय मासिक, आणि चौथा पर्याय आहे वार्षिक। मग पहा मी तुम्हाला सांगतो की जे रोज जो वर्तमानपत्र आहे ते रोज प्रसारित होते, रोज प्रसिद्ध होते बरोबर की नाही, म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे जे असते त्याला दैनिक असे म्हणतात बरोबर, आणि 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे मासिक, षण्मासिक हे सहा महिन्यांनी प्रसिद्ध होत, 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणार त्रैमासिक, आणि मासिक महिन्यांनी प्रसिद्ध होत, त्यानंतर वार्षिक एका वर्षाने प्रसिद्ध होतं। म्हणजेच वार्षिक हे एका वर्ष दर वर्षाला प्रसिद्ध होतं एक वर्षाने म्हणजेच 12 महिन्यांनी, मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होतं म्हणजे हे एका तारखेला हे प्रसिद्ध झालं की त्यानंतर पुढच्या डायरेक्ट महिन्यामध्ये एका तारखेला प्रसिद्ध होतं। आपलं वर्तमानपत्र जे असतं ते रोज प्रसिद्ध होतं, रोज सकाळी आपण घेतो आणि वाचतो ते रोज प्रसारित होतं बरोबर की नाही, परंतु हे जे मासिक आहे ते महिन्यांनी प्रसारित होतं हे लक्षात ठेवायचं। म्हणजे दर महिन्याला त्याचा एकच अंक येतो, हे दर महिन्याला दर वर्षाला एक अंक येतो ह्या वार्षिकचा, पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला म्हणजे दर 15 दिवसांनी एकच अंक येतो हे लक्षात ठेवायचं आहे। मग षण्मासिक म्हणजे काय तर दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे म्हणजे षण्मासिक। म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। म्हणजे पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे, मासिक म्हणजे महिन्याने प्रसिद्ध होणारे, वार्षिक म्हणजे दर वर्षी प्रसिद्ध होणारे, एक वर्षाने प्रसिद्ध होणारे। ठीक आहे, मग ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन षण्मासिक। ठीक आहे, आता वळूया पुढील प्रश्नाकडे, पुढील प्रश्न पहा। आमच्या रानातील विहिरीचे पाणी अतिशय निर्मळ आहे, पहा आमच्या रानातील विहिरीचे पाणी अतिशय निर्मळ आहे। मग वरील वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत
ह्या वाक्यामध्ये किती शब्द इथून ते वाक्य होतं, या वाक्यामध्ये किती शब्द अशुद्ध आहेत, नीट पहा किती शब्द अशुद्ध आहेत असं विचारलेलं आहे, म्हणजेच चुकीचे लिहिलेले आहेत. दोन तीन चार का तीन, दोन तीन चार या ठिकाणी डबल पर्याय झालेला, या ठिकाणी आपण पाच घेऊया, दोन तीन चार की पाच, असे किती शब्द चुकलेले आहेत या ठिकाणी. मग आमच्या हा शब्द अगदी योग्य आहे, रानातील हा देखील शब्द अगदी योग्य आहे, विहिरीचे पहा विहिरीचे हा शब्द कसा लिहितात, विहीर, विहीर शब्द असा लिहितात, म्हणजे हला दुसरी रानटी येते, या ठिकाणी पहिली दिलेली आहे, हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. ठीक आहे, त्यानंतर पाणी, अतिशय, अतिशय हा शब्द या ठिकाणी पहा, अतिशय, अतिशय हा शब्द कसा लिहिता, तर तला पहिली वेलांटी येते, या ठिकाणी दुसरी दिलेली आहे. निर्मळ हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे, निर्मळ हा शब्द, निर्मळ हा शब्द कसा लिहिलेला आहे, तर निर्मळ हा शब्द या ठिकाणी असा लिहिलेला आहे, म्हणजेच म वरती रफा आहे, ळ वरती नाही, म्हणजेच या ठिकाणी तीन शब्द चुकीचे आपल्याला या ठिकाणी निघालेले आहे. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, तीन हे शब्द चुकीचे आहेत, म्हणजे बाकीचे पर्याय ह्या ठिकाणी चुकीचे ठरलेले आहेत आपोआपच. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आश्चर्य, 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 आच्छा. मग या ठिकाणी पहा, त स्वरात बोललेला हे चुकीचं आहे, आश्चर्य, आश्चर्य या ठिकाणी रफार च वर आहे हे चुकीचं आहे, आश्चर्य या ठिकाणी रफार य वरती आहे अगदी बरोबर, इथं रफार दिलेलाच नाही हे चुकीचंच आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं शुद्ध शब्दाचा पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक तीन हा याचा अगदी योग्य पर्याय आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, मग आता पाहिले आपण काही प्रश्न पाहिलेत या ठिकाणी, तुम्हाला काही समज असेल तर तुम्ही मला विचारू शकता.